पुण्यातील शिवसेनेचं शहर प्रमुख पद स्थगित करण्यात आलेलं आहे. त्याऐवजी आता विधानसभा निहाय मतदारसंघ प्रमुख प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुका तसंच स्थानिक नेत्यांमधील धुसफूस या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. सध्या शहरात शिवसेनेचे दोन शहर प्रमुख होते, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे तसंच माजी आमदार महादेव बाबर यांच्याकडे ही पदं होती. त्यांची पदं स्थगित करण्यात आल्यानं शहरात पहिल्यांदा शिवसेनेचा शहर प्रमुख नसेल. पुणे महापालिकेतील गटनेता बदलण्याचा निर्णयही पक्षानं घेतला आहे. विद्यमान गटनेता संजय भोसले यांच्याऐवजी कोथरूडमधील नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनाही संधी देण्यात आली. पक्ष संघटनेतील या बदलांची चर्चा सध्या पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये आव्हानं असं नाही, जे आता मतदारसंघाला प्रमुख 8 मतदारसंघाला प्रमुख जे नेमलेले आहेत तर ते शहर प्रमुखाच्या क्षमतेचेच आहेत. त्याच्यामुळं भविष्यात जरी शहर प्रमुख जरी नसला तरी या शहरामध्ये शिवसेना पूर्णपणे ताकदीनिशी त्या ठिकाणी ह्या विधानसभा प्रमुखांच्या माध्यमातून कार्यरत राहील.